मराठी माणसाला आपल्या मातृभाषेचा सन्मान गौरव करण्याची संधी मिळत आहे, त्या संधीचे सोने करावे अशी माझी नम्र विनंती. उच्च शिक्षण होऊन इंग्रजी हिंदी मराठी यासारख्या इतर भाषा अवगत करून रुबळ होऊन मराठी माणूस आज आपल्या आईला मातृभाषेला विसरत चाललेला आहे. मान्य आहे आपण जगाच्या स्पर्धेत उतरला आहात, पण आपल्या मराठी भाषेचा विसर पडता कामा नये. आपल्याला गर्व असला पाहिजे आपण मराठी मातीत जन्मला आहोत, कारण जन्म झाला त्यावेळी आपल्या मुखातून पहिला शब्द तू मराठीच होता. इतरांशी संवाद सुरू करताना पहिला शब्द आला तो पण मराठीच होता, हे विसरता कामा नये. श्री छत्रपती महाराज हे देखील मराठीच होते, तसेच या भूमीवर जन्मलेले सर्व संत हे मराठीच होते. या देशात स्वराज्य निर्माण केले ते मराठ्यांनी, त्यामुळे आपल्या मराठी भाषेला विसरून चालणार नाही. आजचा हा दिवस आपल्या जीवनातील मान उंचवणारा दिवस आहे. या मान उंचवणाऱ्या दिवसाला आपण कधीही खाली जाऊ द्यायचे नाही.